14 जानेवारी रोजी औरंगाबाद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर दिनानिमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी भेट दिली. यावेळी शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांचा जाहीर सत्कार केला. यावेळी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं होतं, मात्र सत्तेवर आल्यानंतर सत्तेचा वाटा आमच्या पक्षाला आला नाही आणि त्यामुळे आता कोणावरही अवलंबून न राहता पीपल्स रिपब्लिकन पक्षाने सगळ्या निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मिळालं, त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे आज देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला अभिवादन करण्यासाठी जो नामांतर महोत्सव साजरा केला जातो, त्या नामांतर महोत्सवामध्ये जी ज्ञान यात्रा जे नाव मी दिलेलं आहे, हजारो लोक त्या ठिकाणी येतात. एक यात्रेचं जत्रेचं स्वरूप त्याला प्राप्त होतं आणि त्यामुळे या नामांतर महोत्सवाच्या यात्रेला मी ज्ञान यात्रा अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे. या ज्ञान यात्रेमध्ये हजारोच्या संख्येने, म्हणजे कोविडचा प्रादुर्भाव असताना देखील कोविड नियमांचं पालन करून आमच्या हजारो माता भगिनी, आमची छोटी छोटी मुलं, आमचे म्हातारे गोतारे हजारोच्या संख्येने विद्यापीठाला अभिवादन करण्यासाठी आणि नामांतराच्या आंदोलनात जे भीम सैनिक शहीद झाले त्यांना अभिवादन करण्यासाठी गोळा झाले, आम्ही देखील त्यासाठी झालो. आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा होता की सध्या जे राजकीय वातावरण गढूळ झालेलं आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं, त्यामध्ये आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं, पण सत्तेवर आल्यानंतर मात्र सत्तेतला वाटा मात्र आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला मिळाला नाही, याचा आम्हाला मोठा खेद वाटतो. आणि त्यामुळे आता कोणावरही विसंबून न राहता आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय जरी घेतला असला तरी पण जर कोणाकडून इतर कोणत्या पक्षाकडून जर आघाडी करण्यासाठी सन्मानजनक प्रस्ताव आला तर त्याचा देखील आमचा पक्ष विचार करेल, ही भूमिका आमच्या पक्षाची आहे. शिवसेनेचा प्रस्ताव आला त्याचा विचार करू, इतर पक्षाचा आला तर विचार करू. काँग्रेससोबत आम्ही होतोच, राष्ट्रवादीसोबत आम्ही होतोच, पण ते काही गंभीर दिसत नाही आहे. त्यामुळे आम्ही नवीन मित्र शोधतो आहोत, आघाडी करण्यासाठी नवीन मित्र शोधतो आहोत. जसे शिवसेनेचे नेते उत्तर प्रदेशामध्ये गेलेत शेतकरी संघटनेच्या नेत्यांना भेटण्यासाठी, राजकीय मित्र शोधण्यासाठी गेले.